नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, AS अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सचिन आपले पुन्हा एकदा स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर पुणे मनपा भरतीची तयारी करत असेल तर तुमच्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. या व्हिडिओमध्ये आपण पुण्याशी संदर्भात संपूर्ण प्रश्न उत्तर या ठिकाणी बघणार आहोत. तर तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपले व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअरसुद्धा करा. या ठिकाणी आपण काही माहिती बघूया. सध्याचे मेयर किंवा महापौर कोण आहेत? तर या ठिकाणी मुरलीधर मोहोळ या ठिकाणी आहेत. त्यानंतर सध्याचे महानगरपालिका आयुक्त कोण आहेत? तर विक्रम कुमार. पिनकोड तुम्हाला 441001 पासून 441062 एवढं लक्षात ठेवायचं आहे. क्षेत्रफळ जे आहे या ठिकाणी 185 चौरस मैल या ठिकाणी आहे. राजभाषा मराठी आहे. त्यानंतर आता प्रश्नाच्या स्वरूपामध्ये आपण या ठिकाणी माहिती बघूया. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणती? तर ते आहे या ठिकाणी पुणे. पुणे कशासाठी ओळखले जाते? तर पूर्वेकडील ऑक्सफर्ड म्हणून या ठिकाणी ओळखले जाते. त्यानंतर बघा या ठिकाणी पुणे शहर कोणत्या प्रकारचे आहे? तर हे या ठिकाणी महापौर परिषद या प्रकारचे आहे. पुणे शहराचे महापौर कोण आहेत? तर या ठिकाणी मुरलीधर मोहोळ हे लक्षात ठेवायचे तुम्हाला. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5, पुणे शहराचे महापालिका आयुक्त कोण आहेत? तर सध्या या ठिकाणी श्री विक्रम कुमार आहेत. पुढचा प्रश्न बघा. या ठिकाणी पुणे शहराचा पिनकोड तुम्हाला विचारलेला आहे. पिनकोड या ठिकाणी 411001 पासून 411062 पर्यंत पिनकोड आहेत. STD कोड जर विचारला तर तुम्हाला +91 20 किंवा 020 असंही तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर या ठिकाणी वाहनांचा नोंदणी कोड काय आहे? तर MH12 या ठिकाणी आहे. अधिकृत भाषा कोणती आहे? तर या ठिकाणी मराठी आहे. पुढील प्रश्न बघा. गेल्या 60 वर्षापासून जर्मन कंपन्यांसाठी सर्वात मोठे केंद्र कोणते आहे? तर ते आहे या ठिकाणी पुणे. पुणे जिल्ह्याचे छोटे नाव काय आहे? तर ते आहे पू. त्यानंतर बघा या ठिकाणी पुण्यातील काही ऐतिहासिक ठिकाणे कोणती कोणती आहेत? तर सिंहगड आहे या ठिकाणी, आगाखान पॅलेस आहे, शनिवारवाडा आहे, राजगड किल्ला आहे, तोरणा आहे, तोरणा किल्ला, संभाजी महाराजांची समाधी या ठिकाणी आहे, शिवनेरी आहे, लाल महाल आहे, असे खूप सारे ऐतिहासिक ठिकाण आहेत. त्यानंतर आपण जर बघितलं या ठिकाणी पुणे येथे धार्मिक स्थळे कोणते कोणते आहेत? तर कसबा गणपती आहे, चतुर्श्रृंगी मंदिर आहे, पार्वती आहे, भीमाशंकर आहे, जेजुरी आहे, अष्टविनायक आहे, देहू, आळंदी, नारायणपूर इत्यादी ठिकाणं आहेत. काही पिकनिक स्पॉट बघा किंवा उद्याने. तर कात्रज स्नेक पार्क आहे, त्या ठिकाणी जवळपास 160 या ठिकाणी प्रजाती आहेत. संभाजी पार्क आहे, अप्पूघर आहे किंवा त्याला आपण इंदिरा गांधी उद्यानसुद्धा म्हणतो, पेशवा पार्क आहे, लोणावळा खंडाळा आहे, खडकवासला धरण आहे, इत्यादी पिकनिक स्पॉट आहेत. त्यानंतर आपण या ठिकाणी बघूया पुणे जिल्हा परिषद अध्यक्षांचे नाव काय. ते आहेत या ठिकाणी विश्वासराव देवकाते. पुणे विद्यापीठासह संयुक्तपणे कोण आहेत? तर पुणे आणि सावित्रीबाई फुले या ठिकाणी लक्षात ठेवायचे. त्यानंतर लोकशाहीचा चौथा स्तंभ कोणता आहे? तर तो आहे या ठिकाणी मीडिया. त्यानंतर बघा या ठिकाणी पुढील प्रश्न आहे की पुण्यामध्ये किती कंटेनमेंट बोर्ड आहेत? कंटेनमेंट बोर्ड ते आहेत या ठिकाणी 3. लक्षात ठेवायचं, एक आहे या ठिकाणी पुणे कंटेनमेंट बोर्ड आहे, त्यानंतर देहू या ठिकाणी आहे, ते पण तुम्हाला लक्षात ठेवायचे. किती अष्टविनायक आहेत? तर या ठिकाणी 5 अष्टविनायक आहेत. आगाखान पॅलेस या ठिकाणी कोणाची समाधी आहे? तर लक्षात ठेवायचे तुम्हाला कस्तुरबा गांधी. पुढील प्रश्न बघा या ठिकाणी. पुढील प्रश्न आहे की महादजी शिंदे छत्री कोठे आहे? तर ते आहे वानवडीमध्ये. AFMC जे नर्सिंग कॉलेज आहे ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ते आहे या ठिकाणी पुणे जिल्ह्यामध्ये. कोणत्या जिल्ह्यात BMSPY कॉलेज आहे?
तर ते आहेत पुणे जिल्ह्यामध्ये एके खान लॉ कॉलेज, कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर ते आहे पुणे जिल्ह्यामध्ये। ही संपूर्ण पुण्याविषयी अत्यंत महत्त्वाची माहिती आहे, लक्षात ठेवायची तुम्हाला। कोणत्या जिल्ह्यात अभिनव एज्युकेशन सोसायटी म्हणजे BEd कॉलेज स्थित आहे तर ते आहे पुणे जिल्ह्यामध्ये। कोणत्या जिल्ह्यात अभिनव एज्युकेशन सोसायटीचे विधी महाविद्यालय आहे ते पण पुणे या ठिकाणी आहे। त्यानंतर आपण बघूया या ठिकाणी की ज्या जिल्ह्यामध्ये ABMS परिषदेचे यशवंतराव चव्हाण विधी महाविद्यालय आहे ते जिल्हा कोणता तर तो आहे या ठिकाणी पुणे। अभियांत्रिकी अकादमी आणि तंत्रज्ञान संशोधन संस्था कुठं आहे तर ते आहे पुणे या ठिकाणी। पुढील प्रश्न बघा या ठिकाणी, अभिनव एज्युकेशन सोसायटी कॉलेज ऑफ फार्मसी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर ते आहे या ठिकाणी पुणे या जिल्ह्यामध्ये। अभिनव एज्युकेशन सोसायटी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च कोणत्या जिल्ह्यात आहे तर ते आहे पुणे या ठिकाणी। पुढील प्रश्न बघा, पुणेमध्ये जिल्हा आदर्श सर्वसमावेशक शिक्षण व संशोधन महाविद्यालय कुठे आहे तर तो आहे कर्वे रोड, पुणे जिल्हा या ठिकाणी। पुढील प्रश्न या ठिकाणी आपण बघूया, कोणत्या जिल्ह्यात आढळराव पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च कॉलेज आहे तो आहे पुणे या ठिकाणी। पुढील प्रश्न, जिल्हा अध्यापक महाविद्यालय कोणत्या ठिकाणी आहे, पुणे या ठिकाणी आहे। या जिल्ह्यात AJMVPS इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग इन्स्टिट्यूट कॉलेज कुठं आहे तर तो आहे पुणे जिल्ह्यामध्ये। त्यानंतर पेशवे राजवटीचे राजधानीचे नाव काय तर ते आहे पुणे। केंद्रीय मधमाशी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था कोणत्या ठिकाणी आहे तर पुणे या ठिकाणी आहे। त्यानंतर बघा, खालीलपैकी कोणत्या शहराला पूर्वेकडील ऑक्सफोर्ड म्हटले जाते, कोणत्या शहराला पूर्वेकडे ऑक्सफोर्ड म्हटले जाते तर ते आहे पुणे शहर। आणि हे नाव कोणी दिलेली आहे तर हे नाव पंडित नेहरू यांनी दिलं आहे। भारतीय उष्णकटिबंधीय हवामान शास्त्र संस्था कुठं आहे तर ते आहे पुणे या ठिकाणी। पुणे विमानतळाचे ऑपरेटर कोण आहे तर ते आहेत या ठिकाणी AAI। सांगलीतील अपंग संस्थेचे संस्थापक कोण आहेत, निर्मला कुलकर्णी। संगीताशी संबंधित महाराष्ट्रातील भारतरत्न पुरस्कार कोण होते आणि नुकतेच कोणाचे निधन झालेले आहेत हे तुम्हाला विचारलं आहे, त्या ठिकाणी पंडित भीमसेन जोशी। त्यानंतर बघा, पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रात लोकसंख्येच्या बाबतीत पुणे जिल्ह्याचा कितवा क्रमांक लागतो तर तो लागतो या ठिकाणी पहिला। आधी दुसऱ्या क्रमांकावर असतं त्या ठिकाणी, परंतु आता पहिला, कारण ठाणे जिल्ह्याचे विभाजन झाले आहेत। विभाजन झाल्यावरून ठाणे आणि पालघर हा नवीन जिल्हा तयार झालेला आहे, त्यामुळे आता पहिला क्रमांक लागतो। पुणे जिल्ह्यात एकूण किती महसूल उपविभाग आहेत तर ते आहेत त्या ठिकाणी 8। पुढे प्रश्न बघा, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची स्थापना कधी झाली तर 11 ऑक्टोबर 1982 रोजी। पुणे विद्यापीठाची स्थापना कधी झाली, 10 फेब्रुवारी 1949। हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे। त्यानंतर बघा, पुणे जिल्ह्यात लोकसभेचे किती मतदारसंघ आहेत तर ते आहेत या ठिकाणी 4। पुढचा प्रश्न बघा काय दिसतो तुम्हाला, पुढचा प्रश्न आहे या ठिकाणी तुमच्या स्क्रीनला की केंद्र सरकारच्या दारुगोळा बनविण्याचा जो कारखाना पुणे जिल्ह्यात आहे तो कुठं आहे तर तो आहे या ठिकाणी देहू रोड किंवा खडकी या ठिकाणी। पुणे जिल्ह्यातील थंड हवेची ठिकाणं कोणती तर या ठिकाणी लोणावळा आणि खंडाळा। पुढील प्रश्न बघा, पुणे जिल्ह्यातील सुपे येथील मयुरेश्वर अभयारण्य या पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे तर कुठला, मोर या पक्ष्यासाठी प्रसिद्ध आहे। पुणे शहराला कोणत्या धरणातून पाणी पुरवठा केला जातो ते आहे या ठिकाणी खडकवासला धरण। पुढील प्रश्न बघा या ठिकाणी, शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यामध्ये कोणत्या तालुक्यामध्ये झालेला आहे। बघा, शिवनेरी किल्ल्याचं नाव पण दिलेलं आहे, परंतु तुम्हाला विचारला आहे प्रश्न तालुक्याचं नाव, तालुक्याचं नाव काय आहे, जुन्नर तालुका। त्यानंतर अजून काही महत्त्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी बघणार आहोत, पुणे महानगरपालिकेची स्थापना कधी झाली तर 15 फेब्रुवारी 1950 रोजी झालेली आहे। त्यानंतर पुणे महानगरपालिकेमध्ये सदस्यांची संख्या किती आहे तर ते आहे या ठिकाणी 162। त्यानंतर आपण बघूया की पुणे महानगरपालिकेचा जो कारभार आहे
तो कोणत्या कायद्यानुसार चालतो, तो आहे 1949 कायदा। त्यानंतर पुणे महानगरपालिकेचे ब्रीदवाक्य कोणते आहे, तर वरम जनहितम ध्येयम हे या ठिकाणी ब्रीदवाक्य आहे। पुणे महानगरपालिकाचे जे आयुक्त आहेत ते आयुक्त कोण आहेत या ठिकाणी, तर विक्रम कुमार या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर आपण या ठिकाणी बघूया पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कोण आहेत, तर जिल्हाधिकारी या ठिकाणी मुरलीधर मोहोळ या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। सॉरी एक या ठिकाणी डॉक्टर राजेश देशमुख तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। पुणे जिल्ह्याचे CEO कोण म्हणजे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, त्या ठिकाणी आयुष प्रसाद लक्षात ठेवायचं आहे। पालकमंत्री कोण आहेत पुणे जिल्ह्याचे, तर श्री चंद्रकांत दादा पाटील लक्षात ठेवायचे आहे तुम्हाला। पुढील प्रश्न बघा, पुणे जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती आहे, 15,642 चौरस किलोमीटर एवढं या ठिकाणी आहे। पुणे जिल्ह्यात मनपा किती आहेत, तर 2 मनपा या ठिकाणी आहेत, एक पुणे आणि एक पिंपरी चिंचवड। पुणे विभागामध्ये किती जिल्हे आहेत, तर या ठिकाणी 5 जिल्हे आहेत लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर बघा, पुणे विभागातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे, तर तो आहे या ठिकाणी पुणे जिल्हा। पुणे जिल्ह्याची लोकसंख्या किती आहे, तर ती आहे या ठिकाणी 94 लाख। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, हे या ठिकाणी आपण क्वेश्चन बघूया। सावित्रीबाई फुले पुणे स्थापन जे विद्यापीठ आहे ते कधीचं आहे, 1949। एकूण किती तालुके आहेत या ठिकाणी, तर एकूण 14 तालुके पुणे जिल्ह्यामध्ये आहेत। अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्व संपूर्ण जी माहिती आहे ती संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी घेतलेली आहे पुणे जिल्ह्याविषयी। आणखी तुम्हाला काही जर अडचण भासत असेल आणि पुणे जिल्ह्याविषयीची संपूर्ण नोट्स जर तुम्हाला पाहिजे असेल, तर आपला जे हेल्पलाईन नंबर आहे 9370549427 या नंबरशी तुम्हाला संपर्क साधायचा आहे। तर आपण भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि एका नवीन माहितीसोबत। तोपर्यंत हसत खेळत राहा, स्वतःची काळजी घ्या, आईवडिलांची काळजी घ्या। चला, थँक्यू।